शासनाचं नागरिकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होणं ही तशी साहजिकच बाब झाली आहे. पुण्यातल्या कात्रज उद्यानातील वारंवार होणाऱ्या चंदन चोरी आणि प्राणीमात्रांच्या देखभालीकडेही असंच शासनानं दुर्लक्ष केलं आणि याबाबतच पतित पावन संघटनेद्वारे पुणे महापालिकेस निवेदन देण्यात आलं. पुणे शहरातील अत्यंत लोकप्रिय असलेल्या कात्रज उद्यानामध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक गैरप्रकार चालू होते. त्यात वारंवार होणाऱ्या चंदनाच्या झाडांच्या चोरीपासून ते प्राणी संग्रहालयातील प्राणीमात्रांच्या देखभालीबाबत होत असलेली हेळसांड यांचा समावेश होता. अपुरी सुरक्षा व्यवस्था, बंदूकधारी सुरक्षा कर्मचाऱ्यांची रद्द केलेली पदे, मोडकळीस आलेली सुरक्षा भिंत, उघडी गटारे, विना चेंबरचे मैलाचे नाले, विद्यमान संचालक उपसंचालक यांची जबाबदारीबाबत असलेली अनास्था, मोकाट कुत्र्यांच्या हरणासारख्या प्राण्यांवर होणारा हल्ला, अशा अनेक गोष्टी या निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आल्यात. जर जनावरांच्या सुरक्षेसाठी जर काही होत नसेल तर मग इथल्या प्रशासनाने त्या संदर्भात सरळ अहवाल सादर करावा आणि या संदर्भात आम्ही सुरक्षा अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि जर भविष्यात या सगळ्या गोष्टी जर घडल्या नाही तर पतित पावन त्यांच्या तोंडाला गाळा बसून त्यांची गाडवा होणार तिथे काढून. पतित पावन संघटनेने आज जो काही आंदोलन केलेलं आहे ते या ठिकाणी आत्तापर्यंत 2007 पासून जे चालू आलेल्या चंदन तस्करी त्याच्यानंतर प्राण्यांची हेळसांड, प्राण्यांना पूरक असं अन्न भेटत नाही टाईमवर, घुबड चोरीला गेलं त्याच्याबद्दलचा अजूनही अहवाल त्यांनी व्यवस्थितपणे सादर केलेला नाही. आत्तापर्यंत जे चंदन तस्कर जे करतात त्या आत्तापर्यंत ज्या भिंतीतलं ज्या कंपाऊंडमधले येतात त्या भिंती आत्तापर्यंत आहे असेच आहेत आणि त्याचे कंपाऊंड तुटलेले आहेत. चारही बाजूच्या ज्या सुरक्षा भिंती आहेत एक साधारणतः 5-6 फुटात कोणीही ते उडी मारून आतमध्ये येऊ शकतं. त्याच्यावर आत्तापर्यंत सुरक्षा अधिकारी असो किंवा वन अधीक्षक असो किंवा इथले संचालक मंडळ असो हे सर्वस्वी जबाबदार आहे. आत्तापर्यंत त्यांनी कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाही आणि त्यांनी सरळ राजीनामे द्यावेत. याबाबत ताबडतोब लक्ष घालून सक्षम अधिकाऱ्यांद्वारे त्वरित चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. शमशुद्दीन शेख, दक्ष पोलीस न्यूज, पुणे.